विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर 2 यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर 2 हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. आपण पुढचा घटक आज अभ्यासणार आहोत समसंबंध एनॉलॉजी. समसंबंध हा जो घटक आहे याचा भारांश आहे 10%. तर यामध्ये 5 प्रश्न अपेक्षित असतात, प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा. याप्रमाणे 10 गुण या घटकाला दिलेले आहेत. समसंबंध एनॉलॉजी उपघटक 3.4 यामध्ये आज आपण वर्णमाला, इंग्रजी वर्णमाला यावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत. तर समसंबंध यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते आपण पहिले जाणून घेऊया. या प्रकारामध्ये एकूण 4 पदे असतात, त्यातील 3 पदे दिलेली असतात. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. यापैकी म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या किंवा पहिल्या आणि दुसऱ्या, तर यापैकी कोणते तरी एक पद दिलेले नसते. म्हणजे पहिलं पद दुसरं पद यांचा जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या. तर या पहिल्या 2 आणि दुसऱ्या 2 यापैकी कोणते तरी एक पद न देता त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले असते. दिलेल्या 2 सलग पदांच्या सहसंबंधाचा अभ्यास करून पर्यायात दिलेले अचूक उत्तर शोधून काढणे अपेक्षित असते. समसंबंध इंग्रजी अक्षरमाला यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं ते आपण बघूया. यामधील प्रश्न प्रकारात प्रत्येक पदामध्ये इंग्रजी वर्णाक्षर किंवा वर्णाक्षरांचा गट दिलेला असतो. प्रश्न सोडवताना या ज्या वर्णाक्षरांचा गट किंवा इंग्रजी वर्णाक्षर किंवा त्यांच्या त्यावर आधारित काही नंबर्स, सिरियल नंबर्स त्यांचे जे आहेत ते दिलेले असतात. तर प्रश्न सोडवताना पहिलं आणि दुसरं पद किंवा तिसरं आणि चौथं पद दिलं असेल तर ते, तर हा जो संबंध आहे तो संबंध आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. यासाठी मूळ अक्षरमालेतील अक्षरांचा क्रम माहित असणे आवश्यक आहे आणि प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी संबंध लक्षात घेऊन येणारं अक्षर किंवा अक्षर समूह विचारलेले असते. सो द सिरियल नंबर ऑफ लेटर्स इन द अल्फाबेट सिक्वेन्स और सिरियल नंबर्स ऑफ द लेटर्स इन देअर रिस्पेक्टिव ग्रुप आर टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. तर त्यासाठी 2 पदांमधील संबंध शोधताना वर्णाक्षरांचा वर्णमालेतील क्रमांक किंवा त्याचे त्या वर्णाक्षराचे स्थान, तो वर्ण ज्या गटामध्ये येतो त्या गटातील त्या वर्णाचा क्रमांक किंवा त्या वर्णाचं स्थान किंवा त्या वर्णाचा वर्णाक्षराचा जो क्रमांक आहे
त्यानुसार त्यातील येणारा फरक या गोष्टींचे निरीक्षण करावे. या प्रकारचे प्रश्न सोडवताना अक्षरांच्या खाली त्यांचे क्रमांक लिहिल्यास पटकन उत्तर मिळणे शक्य होते आणि त्यासाठी अक्षरांचे क्रमांक, मूळ संख्या कोणती आहेत आणि या मूळ संख्येवर येणारी अक्षर कोणती आहेत, वर्गसंख्या वर्गसंख्येवर येणारी अक्षर कोणती आहेत हे लक्षात ठेवावं. अक्षरांमधील फरक किंवा डाव्या उजव्या बाजूने असलेला त्यांचा क्रम या बाबी लक्षात घ्याव्यात. सो इन ऑर्डर टू आन्सर द क्वेश्चन्स ऑफ धिस टाईप इन स्पीडिली अँड विथ ईज, यू हॅव टू फॅमिलराइज युअर सेल्फ विथ द नंबर सिक्वेन्स ऑफ लेटर्स ऑफ द अल्फाबेट फॉरवर्ड्स फ्रॉम द बिगिनिंग टू द राईट अँड बॅकवर्ड्स दॅट इज फ्रॉम द एंड टू द लेफ्ट. अक्षरमालेच्या किंवा अंकमालेच्या डावीकडून उजवीकडे अक्षरे किंवा अंक पाहत जावेत आणि अक्षराच्या किंवा अंकाच्या आधीचे अक्षर किंवा अंक म्हणजेच अक्षराच्या किंवा अंकाच्या डावीकडचे लगतचे अक्षर किंवा अंक होय, हे लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते आपण आता जाणून घेणार आहोत. पहिला प्रकार, नमुना एक, पहिल्या दोन पदांमध्ये असलेला समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न जो दिलेला आहे म्हणजे प्रश्न आपल्याला सूचना जी दिलेली आहे ती नीट वाचून घ्या, तिचं नीट वाचन करणं आवश्यक आहे. डब्ल्यू इज टू सी, सो एस इज टू व्हॉट. इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स देअर इज अ सर्टन रिलेशनशिप बिटवीन द फर्स्ट अँड द सेकंड लेटर्स, दॅट इज द फर्स्ट टर्म अँड द सेकंड टर्म. द सेम रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द थर्ड अँड द फोर्थ टर्म. फाइंड द रिलेशन अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू रिप्लेस क्वेश्चन मार्क. सो ऑप्शन्स आर गिवन. नाऊ डब्ल्यू इज टू सी, सो एस इज टू व्हॉट. अक्षरमाला जी आहे ती लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. ही आपली अक्षरमाला आहे किंवा वर्णमाला आहे ए बी सी डी अप टू वाय. आता या ठिकाणी आपण बघितल्याप्रमाणे काय आहेत तर पाच वर्णांचा, पाच या अक्षरांचा एक गट आहे, राईट. मग हे आपल्याला लक्षात पाहिजेत ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी आणि यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता डब्ल्यू आणि सी, डब्ल्यू कुठे आहे बघा, या ठिकाणी आहे, राईट. डब्ल्यू आणि सी यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर डब्ल्यू हा कुठून आहे, उजवीकडून आहे आणि सी हा डावीकडून आहे. डब्ल्यू उजवीकडून तिसरा तर सी डावीकडून तिसरा, म्हणजे ही दोन्ही अक्षरं एक उजवीकडून, पहिलं अक्षर उजवीकडून त्याला असणारं हे सी डावीकडून तिसऱ्या अक्षरावर. मग एस, एस आता उजवीकडून कुठल्या अक्षरावर आहे बघा, येस सात. म्हणून आपल्याला संबंध म्हणजे उजवीकडून जो संबंध आहे तोच आपल्याला डावीकडून पाहिजे. मग डावीकडून सातवं अक्षर कोणतं येणार आहे, येस जी. देअरफोर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर टू. पुढचा प्रकार आपण नमुना दोन. प्रत्येक वेळेला आपल्याला प्रश्नाची सूचना जी आहे ती सेम असणार आहे. या ठिकाणी दुसऱ्या प्रकारामध्ये दोन दोन अक्षरं आपल्याला दिलेली आहेत, ओके. सूचना तीच असणार आहे, ओ ए इज टू एच एच, सो टी सी इज टू व्हॉट. आपल्याला पर्याय दिलेले आहेत चार. प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाच्या खाली त्या त्या क्रमांकावर असलेली ती जी अक्षर आहेत ते क्रमांक लिहिण्याचा सराव करा. आकलन अक्षरमाला म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन लेटर्स यामध्ये आपण ही अक्षरमाला अभ्यासलेली आहे, तिचा सराव करा. काही क्लूज त्यावेळेला तुम्हाला सांगितलेले होते बघा, ए वन फोर डी, राईट, फोर डी, देन फिक्स सिक्स, जी सेवन, केल्विन के इलेवन, मै तेरा, टी ट्वेंटी. अशा प्रकारे काही क्लूज लक्षात ठेवून अक्षरमाला लक्षात ठेवण्याचा सराव करा.
Now you have to write down the serial number of that letters below the that question. So OA. Now in the this alphabet series, O is at 15 and A is at 1, right? So write down 15, 1. Coming to H and H. H is at 8, so 8, 8. Now observe these numbers carefully. 15, 1 and 8, 8. Is there any relation between these numbers? Yes, it is. 15 plus 1 is 16. Similarly, 8 plus 8 is also 16. Now coming to TC. What is the number for T? Is T 20 and C is 3. So 23. Totals, that is sum is 23. Now you have to find out the alphabets from the given options whose sum is 23. So for this, you have to come to for these options. Coming to options, that is KM. K is 11 and M is 30. What is the total? 13 and 11? 24. So it is not 23, right? LK. L is 12 and K is 11. So total is? Yes, it is 23, right? So LK, that is 12 and 11, its total is 23. Therefore, the correct answer will be option number 2, right? You can find out for ML, NO, these options will not be valid options, okay? Now, third type, tisra prakar. Here, three letter group are given. BCE is to GHJ, so question mark is to VWY. Now here you have to find out the third term, remember, okay? Options are given over here. Now BCE, coming again to ABCDE, what is the number BCE? BCE, see here. So, B is 2, C is 3 and E is 5. Now, G, H, J. G, H and J. Again, this is 2, 3 and 5. Right? But this is in the second group. Now, here V, W, Y. So, V, W and Y. Yes, it is also 2, 3, 5. Right? But it is from left hand side. So this is the first group. Here also from right hand side is its first group. This is left hand side and this is from right hand side. Now second group 2, 3, 5. So this is second group. So here also you have to consider the second group and 2, 3 and 5. Right? So V, W, Y. So which will be the option? 2, 3, 5. That is Q, R, T. Right? Therefore, 2, 3, 5. The correct answer will be option number 4. That is Q, R, T. Okay? Chautha prakar. Ya thikani lakshat ghya aapla kay dile baga. CAT is to 3120. So, what is the group here? Is to 2113. Ata akshara aani kahi kramank dilele ahet. Barobar ha ek vegla prakar kahi vela asha prakare akshara aani tyanche kramank dile jatat. Ata CAT. Apan baguya. C is 3. A is 1. And T 20. Right? Barobar. So 3 1 20, so 2 1 1 3, but you have to consider here 2, next is 1 and 30, right? See here, single and
this is two digits. So one digit, two digit. So two, for two it is B, one means A, and 13, 13 is M. So B A M, that is option number two is the correct answer. Okay. F J is to H, so K Q is to what? हा एक वेगळा प्रकार आहे, बघूया आपण. पर्याय दिलेले आहेत आपल्याला. अशा प्रकारचे ही प्रश्न या ठिकाणी असतात. हा प्रश्नाचं स्वरूप कसं आहे लक्षात घ्या. आपण अक्षरमाला घेतली. आता एफ जे, एफ आणि जे मध्ये काय दिसते बघा. एफ आहे 6 आणि जे आहे 10, म्हणजे 6 आणि 10 आणि एच किती आहे 8. मग 6 आणि 10 याच्यामध्ये काय संबंध दिसतोय बघा. तर 6 अधिक 10 16 भागिले 2 म्हणजे 8, म्हणजे आपल्याला या दोन संख्यांच्या क्रमांकांची बेरीज भागिले 2 केल्यानंतर जो क्रमांक येतो त्या क्रमांकावरचं अक्षर मिळतंय. ओके, लक्षात घ्या, बेरीज भागाकार आणि जे उत्तर आलं त्या क्रमांकावरचं अक्षर म्हणजे एच 8. या ठिकाणी के क्यू, के 11 आणि क्यू, क्यू इज 17. सो 11 प्लस 17 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू हाउ मच, 28 डिवाइडेड बाय 2 दॅट इज 14. नाउ 14 नंबर लेटर विल बी विच वन, एन ऑप्शन इज देअर. Therefore, the correct answer will be option number 3, that is N. तर अशा प्रकारे बेरीज, भागाकार या स्वरूपाचाही यामध्ये समावेश असू शकतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, वर्गसंख्या, घनसंख्या यावर आधारित सुद्धा संबंध या दिलेल्या पदांमध्ये असू शकतो. एल जे एच इज टू के के आय, सी आय ए इज टू वॉट, आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आता आणखीन एका प्रकाराने आपण ही उदाहरण सोडवू शकतो. एल आणि के याच्यामध्ये संबंध बघूया. के एल म्हणजेच एल हे अक्षर के च्या काय आहे, एल हे अक्षर के च्या अगोदर आहे म्हणजे ऋण 1. जे के, एच आय जे के, आय जे के, जे च्या नंतर येतं म्हणजेच प्लस 1. एच आय, एच नंतर लगेच येतं म्हणजे प्लस 1, म्हणजे काय संबंध आहे, तर 1 ऋण 1 प्लस 1 अधिक 1 अधिक 1. तसं सी, सी पासून आपल्याला मायनस 1 बघावं लागेल, आय पासून प्लस 1, म्हणजे सी पासून मायनस 1 म्हणजेच काय येणार, मागचं अक्षर बी, आय पासून प्लस 1, आयच्या पुढे जे म्हणजे जे येणार पुढचा, आणि ए पासून अगेन प्लस 1, एच्या पुढचं अक्षर बी. सो बी जे बी आहे ऑप्शन नंबर 2, दॅट इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीनेही आपण उदाहरण सोडवू शकतो. आता आपण प्रश्नांकडे येऊया. सूचना नीट वाचा. या ठिकाणी काय सांगितलंय बघा, दोन पर्याय निवडा. सो यू हॅव टू सिलेक्ट टू ऑप्शन्स, राईट. व्हॉट इज द क्वेश्चन, ए इज टू ए, सो बी इज टू व्हॉट. आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन्स आर गिवन, राईट डाऊन द अल्फाबेट सिरीज. नाऊ ए इज टू ए, सो बी इज टू बी, वन ऑप्शन इज देअर, राईट, बी इज देअर, एक पर्याय आपल्याला मिळतोय. तर एक एक, तसंच दोन दोन. आता आणखीन याच्यामध्ये आपल्याला बघायचं, दोन ऑप्शन सांगितले म्हणजे अजून एक उत्तर आहे. मग काय उत्तर असेल बघा, तर ए इज टू ए म्हणजेच काय, एकचा वर्ग जर आपण केला, वर्ग संख्या घन संख्या, एकचा वर्ग एक म्हणजेच ए इज टू ए, बी म्हणजेच दोन वर आहे, तर दोनचा वर्ग आपण घेऊया. दोनचा वर्ग किती येतो, चार. मग चार नंबरवर असणारी संख्या कोणती आहे, डी. इज देअर डी इज देअर, नो, डी इज नॉट देअर, मीन्स दिस इज नॉट व्हॅलिड, राईट. सो स्क्वेअर नंबर इज नॉट व्हॅलिड. नेक्स्ट वन क्यूब, वन क्यूब इज वन, सो ए इज टू ए,
1 cube is 1. Now B is 2. 2 cube. 2 cube is 8. And 8th letter. 8th akshar konta hai? H. Yes, it is there. H is there. Therefore, 2. 2 cube is 8. So 8th letter will be H. Therefore, H is there also there. Therefore, the correct answer will be option number 1 and option number 3. लक्षात दोन ऑप्शन दोन पर्याय जेव्हा निवडायचे आहेत त्यावेळेला आपल्याला दोन वेळा त्यांच्यामध्ये संबंध कशा प्रकारे असेल तो लक्षात घेणं आवश्यक आहे. ई ए इज टू एफ सो आय सी इज टू व्हॉट ऑप्शन्स आर गिवन. ई ए अक्षर मला बघा. ई ए इज टू एफ क्रमांक लक्षात घ्या. ई फाय अँड ए इज 1. नाऊ एफ इज ॲट 6, राईट. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस? 5 प्लस 1 इज 6. नाऊ आय सी. आय इज ॲट 9. सी इज ॲट 3. सो 9 प्लस 3 इट इज 12, राईट. 12. सो द 12th लेटर विल बी येस एल. इट इज देअर येस. Therefore, the correct answer will be option number 3, that is L. ID is to AL, so JI is to what? Options are here. Alphabet series, ID. I is 9 and D is 4. 9 plus 4. 9 plus 4 is 30. Now AL. A is 1 and L is 12. So this is also 1 plus 12. This is 13. Total sum of these two alphabets in their respective numbers is same. So JI. J is 10. I is 9. So 10 plus 9, 19. Now you have to go options EM. E 5, M 13. 5 plus 13, 18. No, it is not there. Right? Next, GM. G, 7, M, 13. 7 plus 13, 20. No. EN, E, 5, N, 14. 5 plus 14, yes, it is 90. Right? Now, NE, NE also, because EN same, 14 plus 5, right? Now, see here, observe this question carefully. या ठिकाणी दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला 5 plus 14, 14 plus 5 दोन्ही मिळत आहे आपल्याला. 19 total मिळत आहे. We are getting the sum as 19. So, which is the correct option? Again, coming to the question, see here. This is 9, right? This is the bigger one and smaller. Next, smaller, bigger. Right? So here 10, that is bigger, greater number, and next is the smaller one. But in the option second, this is the smaller number. So which option you have to take? Yes, smaller number, that is 5 plus 14. That is option number 3 is the correct option. कसा ट्रिकी प्रश्न विचारलाय बघा. आपण पटकन या ठिकाणी समजा हा पर्याय एन ई पहिला असता तर आपण हे उत्तर देऊन मोकळे झालो असतो, बरोबर. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा क्रम सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिला अंक मोठा, नंतर लहान. या ठिकाणी लहान आणि मोठा, इथे पुन्हा बघा मोठा लहान, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिले लहान अंक नंतर मोठा अंक घ्यावा लागणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहिलं पद आपल्याला शोधायचं आहे. एस क्वेश्चन मार्क इज टू एस पी सो एन पी इज टू एक्स एक्स. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये हवा आहे. आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत. आता या ठिकाणी अक्षरमाला एन एक्स पी एक्स, आता दोन्ही ठिकाणी एक्स एक्स आहे. मग आता एन पासून कुठला एक्स घेणार आहोत हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे.
सो एन इज टू एक्स आपण करून घेऊया. किती अक्षर मध्ये येतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, किती अक्षर आहेत 10. मग या एन पासून आपण हा एन घेऊ, एक्स घेऊया, आपल्याला बघावं लागेल. आता पी पासून एक्स बघूया, किती अक्षर येत आहेत मध्ये 8, राईट. मग आता पहिल्या पदाचा आणि या ठिकाणी इथलं म्हणजे हे तिसऱ्या पदातील पहिलं आणि चौथा, जर आपण हा घेतला बघा एन इज टू एक्स, हा जर एक्स घेतला तर पी इज टू एक्स अंतर तेवढंच येणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 10 कुठलं आहे हे अक्षर, एस, बरोबर. मग एस आणि पी म्हणजेच हा जो शेवटचा अक्षर आहे त्याचा आणि शेवटचा संबंध लावलेला आहे आणि मधला आणि मधला, बरोबर. म्हणजेच पी आणि या ठिकाणी शेवटचं येईल आणि एस टू या ठिकाणी येईल, राईट. म्हणजे इथे एक आणि हे दुसरं अक्षर. मग पी पासून काय लागणार, कितवा संबंध पाहिजे आपल्याला, 10, कारण पहिलं आणि शेवटचं टोकाकडचे जी अक्षर आहे त्यांच्यामध्ये 10 अंतर पाहिजे आपल्याला. मग पी, पी पासून 10व्या अंतरावर असणार अक्षर कोणतं येईल बघूया आपण. बघा 5 6 7 8 9 10 एफ येत आहे, राईट. आणि एस, एस पासून 8, सो एस इज हिअर, कोणतं येतं 8, 3 आणि 5 के, म्हणजेच एफ के इज, ऑप्शन इज देअर, येस इट इज देअर, देअर फोर करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 2. आता हाच प्रश्न आपण अशा प्रकारे बघूया. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, एन आणि एक्स हा जर आपण घेतला बघा, पहिल्या आणि इथून पहिलं, हे दुसरं आणि इथून दुसरं, हा 8च आहे संबंध. मग आता या ठिकाणी काय घेतलंय, हे पहिलं तर इथलं पहिलं, म्हणजेच काय घेतो आहोत आपण, यापासून एकच एसला आणि दोनच पीला असं जर आपण घेतलं तर पहिलं आणि एस, एस पासून 10व अक्षर कोणतं येईल बघा, हे 3 5 8 9 10 आय येत आहे बघा आय. आणि पी पासून 8व अक्षर घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे ही 5 6 7 8 म्हणजे एच, आय एच ऑप्शन आहे नाही. जर दोन पर्याय शोधा असतील तर आपल्याला या ठिकाणी हा पर्याय शोधावा लागेल, अशा प्रकारे सुद्धा संबंध आपल्याला शोधू शकतो. येते लक्षात, जर दोन पर्याय शोधा, सिलेक्ट टू ऑप्शन्स असा जर प्रश्न या ठिकाणी असला असता तर आपल्याला यांचा विचार, याही पर्यायाचा विचार आपण करू शकतो. कळतंय, मग अशा वेळेला आपलं उत्तर येईल आय एच. ओके, सी बी ए इज टू एफ, सो डी ए इज टू व्हॉट, ऑप्शन्स आर हिअर, यू हॅव टू सिलेक्ट टू ऑप्शन्स. ओके, नाउ सी बी ए, सी 3, बी 2, ए इज 1, नाउ 3 + 2 + 1 दॅट इज 6, एफ इज 6, डी ए डी 4, ई 5 अँड ए इज 1, 4 + 5 + 1 दिस इज 10, राईट. सो 10th लेटर विल बी, येस, जे, इट इज देअर, देअरफोर आन्सर नंबर 1 इज ऑप्शन नंबर 2, राईट. नाव सेकंड ऑप्शन, वी हॅव टू फाइंड आउट टू ऑप्शन्स, टेक मल्टिप्लिकेशन, 3 2 6 1 6 दॅट इज एफ, अगेन मल्टिप्लाय दिस, 4 × 5 × 1 दॅट इज 20. नाव 20 लेटर नंबर, नंबर 20 लेटर विल बी T20, सो टी इज देअर, देअरफोर द करेक्ट आन्सर्स विल बी ऑप्शन नंबर 2 दॅट इज जे अँड ऑप्शन नंबर 4 दॅट इज 20. ओके, सो इन दिस वे यू हॅव टू फाइंड आउट द रिलेशनशिप, टू रिलेशनशिप, बिकॉज हिअर यू हॅव टू फाइंड आउट टू करेक्ट ऑप्शन्स. आता एक पर्याय आपल्याला मिळालेला आहे जी तिसरा, आता दुसरा पर्याय शोधायचा आहे त्याच उदाहरणामध्ये. बी आणि ई
बी आहे 2, ई 5 आणि सी 3. सो 2, 5, 3. आता एक आपण वजाबाकी बघितलं, आता आणखीन बघा लक्षात घेऊ याच्यामध्ये संबंध. आपण 5 अधिक 2 केले आपण तर किती येतात 7, आणि 7 आपण 4 घालवले, 7 4 घालवले तर आपल्याला मिळतील तिसरं अक्षर. सो 7 - 4, 4 आपण वजा केले. पहिल्या 2 अक्ष अंकांची या ठिकाणी असणारी अक्षर त्यांच्या क्रमांकांची बेरीज, राईट. द लेटर्स ऍट देअर पर्टिक्युलर नंबर्स, ऍड देम अँड सबट्रॅक्ट 4 फ्रॉम देम. सो व्हॉट इज द आन्सर? 3, अँड दॅट लेटर विल बी देअर. नाऊ एफ एम. सो एफ इज 6 अँड एम इज 13. सो 6 + 13 अँड अगेन वी हॅव टू सबट्रॅक्ट 4 फ्रॉम धीस. सो 6 + 13 दॅट इज 19. 19 - 4 विच विल बी इक्वल टू 15. सो 15th लेटर इट इज ओ. ओ इज देअर? येस इट इज देअर. देअर फोर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 2, दॅट इज ओ. तर कशा प्रकारे बघा संबंध काय केलेला आहे. या ठिकाणी 2 क्रमांकांची बेरीज, त्यातून 4 घालवले, जो अंक येतो त्या क्रमांकाचं अक्षर. मग या ठिकाणी या 2 क्रमांकांची बेरीज, त्यातून आपण 4 वजा करू, जे उत्तर येईल त्या क्रमांकाचं अक्षर, म्हणजेच उत्तर आलं ओ. आता याच पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवूया. एस टी ई पी इज टू टी एस जी एन. सो एस टी ए आर इज टू व्हॉट? ओके. नाऊ एस इज टू टी. एस टी मीन्स प्लस 1. टी एस येस मायनस 1. ई जी ई एफ जी सो प्लस 2. अँड पी एन पी इज टू एन मीन्स एन ओ पी मायनस 2. ओके. सो प्लस 1 मायनस 1 प्लस 2 मायनस 2. सो एस प्लस 1. सो एस प्लस 1 आन्सर इज टी. टी मायनस 1 आन्सर इज एस. ए प्लस 2 बी सी सो आन्सर इज सी. अँड आर मायनस 2 पी क्यू आर सो आन्सर इज पी, राईट. देअर फोर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर टी एस सी पी, येस ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी ऑप्शन सगळे बघा. पहिला ऑप्शन टी एस पी सी, त्यामुळे पर्याय तुम्ही जेव्हा मार्क करणार आहात त्यावेळेला काळजीपूर्वक करा नेमकं आपलं उत्तर कोणतं आहे. म्हणून या ठिकाणी लिहा टी एस सी पी, दॅट इज ऑप्शन नंबर 4. ओके. आता हा एक पुढचा प्रकार आहे बघा. आपल्याला पहिली 2 पदं दिलेली आहेत आणि पूर्ण तिसरं व चौथं पद आपल्याला शोधायचं आहे, पूर्ण ग्रुप शोधायचा आहे. ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. नाऊ ए डी इज टू आय एच. ए टू आय व्हॉट इज द रिलेशन? येस आय इज द 8th लेटर फ्रॉम ए, राईट. अँड एच एच फ्रॉम डी. ई एफ जी एच सो एच इज 4th फ्रॉम डी. सो प्लस 8 प्लस 4. नाऊ टेक द अल्फाबेट सिरीज. फर्स्ट ऑप्शन सी के. सी इज टू जे. फ्रॉम सी फाइंड आउट इफ जी इज प्लस 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. के इज देअर नॉट जे. अँड के टू पी. 1, 2, 3, 4. नो. सेकंड ऑप्शन एफ टू एन. एफ टू एन. फ्रॉम एफ टू एन येस 6 and 14, 8 लेटर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अँड बी टू एफ. बी टू एफ येस 1, 2, 3, 4 प्लस 4. सो प्लस 8 प्लस 4 दॅट इज आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके. सो यू हॅव टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड टर्म. सेम रिलेशन शुड बी देअर इन द थर्ड अँड द फोर्थ टर्म. तर अशा प्रकारे दिलेल्या 2 पदांमध्ये कशा प्रकारचा संबंध आहे हे आपण ओळखायचं आहे, आणि तसाच संबंध पुढच्या 2 पदांमध्ये असेल याची काळजी घ्यायची आहे. पर्याय निवडताना
निरीक्षण करून योग्य पद्धतीने पर्याय निवडायचा आहे। यासाठी जास्तीत जास्त निरीक्षण, दिलेल्या अक्षरमालेचं निरीक्षण करणं, पर्यायांचं योग्य प्रकारे निरीक्षण करणं आवश्यक आहे। ही काळजी घेऊन ही तुम्ही उदाहरणं सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव करा। थँक्यू। तर बीएमसी व्हीटीसी मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राइब करा आणि नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। थँक्यू। तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।